उपभोक्त्याचे उत्पन्न ती आवडे एवढी च्या संपत्तीचे वितरण पाच मुद्रेचे परिमाण म्हणजे मात्रा सहा मौसम किंवा वातावरण आणि सात लोकसंख्या असे सात घटक आपल्याला मागणीला सुरुवात करणार आहे. नंबर एक वस्तूची किंमत मागणी निर्णय करणारा सर्वात महत्वाचा घटक वस्तूची किंमत. मागणी नियम असे दर्शवते वस्तूची किंमत आणि वस्तू बद्दलची मागणी या परस्पर विरुद्ध संबंध आपल्याला दिसतो. वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, मागणी कमी झाली असता किंमत सुद्धा वाढते. म्हणजे किंमत कमी मागणी जास्त, किंमत जास्त मागणी कमी, म्हणजे परस्पर विरोधी दर्शवते. नंबर दोन उपभोक्त्याचे उत्पन्न. जसजसे उपभोक्त्याचे उत्पन्न वाढत जाते तसे मागणीमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसते, पण दुसऱ्या काळानंतर ती मागणी कमी कमी होताना आपल्याला सुद्धा दिसते. म्हणजे मागणीला प्रभावित करणारा एक महत्वाचा तो उपभोक्त्याचे उत्पन्न. कोणत्या व्यक्तीच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारे वस्तूबद्दलची इच्छा निर्माण झाली म्हणजे ती व्यक्ती वस्तू कधी कळेल असं नाही. वस्तूची मागणी निर्धारित करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती कशी आहे, उत्पन्न साधने कसे आहेत, त्या वस्तूची गरज काय आहे याच्या सुद्धा आधारित राहते. नंबर तीन उपभोक्त्याच्या आवडी निवडी. जसजसे आवडी निवडी बदलत जाते तसे वस्तूची मागणीची उपयोगिता सुद्धा वाढत जाते. उदाहरणार्थ राम आणि श्याम हे दोन भाऊ आहेत. रामला गोड आवडत असेल तर गोड पदार्थांची मागणी जास्त राहील. श्यामला तिखट किंवा आंबट आवडत असेल तर तिखट किंवा आंबट वस्तूची मागणी वाढेल. दोघांच्या आवडी निवडी ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आवश्यकता. वस्तूच्या मागणी उपभोक्त्याच्या पसंती आवडी निवडी सभा सवयी फॅशन सामाजिक रूढी परंपरा इत्यादीचा सुद्धा प्रभाव पडतो. सर्व वस्तूची उपभोक्त्याचे पसंतीनुसार उच्च तितक्या मागणीमध्ये परत होतो. जसजशी फॅशन बदलत जाईल तसतसे लोकांची आवडी निवडी सुद्धा बदलताना आपल्याला दिसतात. नंबर चार संपत्तीचे वितरण. जगामध्ये भारतामध्ये संपत्ती वितरण असंतुलित आहे, समान नाही आहे. काही लोकांकडे अब्जाज रुपये संपत्ती आहे, काही लोकांना एक वेळच्या जीवनाची सुद्धा व्यवस्था नाही. अशा प्रकारे संपत्ती विस्तारात एकीकडे उंच टेकते तर एकीकडे दरी निर्माण झाली आपल्याला दिसते. म्हणून एका बाजूने आपण पाहतो जसजसे संपत्तीचे उत्तरण होत जाईल तर त्याप्रमाणे मागणीमध्ये परिवर्तन सुद्धा झाले आपल्याला दिसते. मागणी आणि संपत्तीचे उत्तरण समान नाही, त्यामुळे श्रीमंत व्यक्तीकडे चैन्य वस्तू अधिक मागणी करते तर दुसऱ्या बाजूला समाज सर्वात मोठा घटक तो अत्यंत जीवनाची वस्तूची मागणी निर्माण करताना आपल्याला दिसतात. ज्यांची गरज आहे त्यांचं प्राथमिक गरज लोकांची सारखी आहे. अन्न वसन निवारा आणि शिक्षण ह्या पाच मूलभूत गरजा पुनर्नंतर जेव्हा एखादा व्यक्ती मध्यमवर्गीय कुटुंब काय करतो इतर वस्तूच्या मागणीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. नंबर पाच मुद्रेचे परिमाण म्हणजे मात्रा. देशात मुद्रे परिमाण वाढल्यामुळे सर्व लोकांकडे असं जास्त पैसा येतो. पैसा आला उत्पन्न वाढलं की लोकांच्या गरजा सुद्धा वाढतात आणि मागणी सुद्धा वाढते. उत्पन्न कमी झालं की लोकांची मागणी सुद्धा कमी होताना दिसते. नंबर सहा मौसम किंवा वातावरण. जसं आपण पाहतो पावसाळ्यामध्ये जसा पाऊस वाढत जाईल तसं रेनकोट आणि छत्र्यांची मागणी वाढेल. हिवाळ्यामध्ये जसजशी थंडी वाढत जाईल तसं त्या ठिकाणी स्वेटर आणि ब्लँकेटची मागणी सुद्धा वाढेल. आणि उन्हाळ्यात जसं जास्त तापत जाईल तसं ऊस रसवंती किंवा ज्यूस कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रीम यासारख्या वस्तूची मागणी सुद्धा वाढत जाईल. म्हणजे वस्तूची किंमत वाढली असता मागणी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते. नंबर सहा लोकसंख्येमध्ये होणारे परिवर्तन. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. जसजसं निसर्गामध्ये परिवर्तन होते तसं लोकसंख्येमध्ये वाढ सुद्धा होताना आपल्याला दिसते. आजच्या तासेमध्ये आपण पाहिलं मागणी म्हणजे काय, मागणीचे वैशिष्ट्य आणि मागणीला प्रभावित करणारे घटक. उद्या आपण मागणीचे नियम त्याच्या व्याख्या आणि त्याचे उदाहरणासह असलेले पोस्टक आणि डायग्राम सुद्धा आपण पाहू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.